ही पद्धत वापरून तुम्ही पीक अगदी शून्य रुपये खर्चात त्या ठिकाणी तयार करू शकता तसेच तुमचं उत्पन्नसुद्धा वाढण्याची गॅरंटी या पद्धतीमध्ये असणार आहे मित्रांनो ही पद्धत भारतातील एका शेतकऱ्याने विकसित केली आहे तर या कामामुळे त्या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये बजेट सादर करत असताना आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या, या पद्धतीचा उल्लेख केला होता आणि त्या असं म्हणाल्या होत्या की ही जर पद्धत शेतकऱ्यांनी वापरली तर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होऊ शकतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी एक शेतीची पद्धत सांगणार आहोत की जिच्यामध्ये तुम्हाला खतांसाठीच तसेच कीटकनाशकांसाठी एक रुपयासुद्धा खर्च करायची गरज येणार नाही मग तुम्ही कुठल्याही प्रकारची शेती करत असू द्या मग तुम्ही भाजीपाला पिके घेत असू द्या तुम्ही पारंपरिक शेती करत असू द्या किंवा कुठलीही शेती करत असू द्या तुम्हाला एक रुपयासुद्धा खताला खर्च करायची नाही गरज नाही तसेच कुठल्याही कीटकनाशक बुरशीनाशकासाठी खर्चसुद्धा करायची गरज नाही ही पद्धत वापरून तुम्ही पीक अगदी शून्य रुपये खर्चात त्या ठिकाणी तयार करू शकता तसेच तुमचं उत्पन्नसुद्धा वाढण्याची गॅरंटी या पद्धतीमध्ये असणार आहे ही पद्धत इतकी जबरदस्त आहे की ह्या पद्धतीनं खर्च तर झिरो होतोच आहे उत्पन्न तर वाढतंच आहे पण त्याचबरोबर पिकाला लागणाऱ्या पाण्याची सुद्धा बचत मोठ्या प्रमाणावर होते आहे म्हणजेच तुमच्याकडे जर पाण्याचं प्रमाण जर कमी असेल तर तरीसुद्धा तुम्ही शेतीमधनं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न या पद्धतीनं घेऊ शकता मित्रांनो ही पद्धत भारतातील एका शेतकऱ्याने विकसित केली आहे तर या कामामुळे त्या शेतकऱ्याला पद्मश्री पुरस्कारसुद्धा भेटलेला आहे दोन हजार बजेट सादर करत असताना आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या, या पद्धतीचा उल्लेख केला होता आणि त्या असं म्हणाल्या होत्या की ही जर पद्धत शेतकऱ्यांनी वापरली तर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होऊ शकतं तर चला तर मित्रांनो पाहूयात कोणती अशी शेतीची पद्धत आहेत की तिच्यात शेतकऱ्याचं उत्पन्नही वाढतंय आणि खर्च तर झिरो आहे आणि पाणीसुद्धा कमी लागतंय तर व्हिडिओच्या माध्यमातून अगदी संक्षिप्त माहिती तुम्हाला या पद्धतीच्या बाबतीत सांगणार होतं त्यामुळे व्हिडिओबरोबर शेवटपर्यंत बनून राहा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा शेतीचा खर्च शून्य रुपये करून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणाऱ्या या पद्धतीचं नाव आहे झिरो बजेट नॅचरल फार्मिंग किंवा हिला विनामूल्य नैसर्गिक शेती असं सुद्धा म्हणू शकता ही पद्धत सुभाष पाळेकर यांनी वीस ते पंचवीस वर्ष संशोधन करून बनवलेली आहे या पद्धतीमध्ये कोणत्याही पिकासाठी लागणाऱ्या गोष्टी जसे की खते कीटकनाशके बुरशीनाशके किंवा टॉनिक हे वापरण्याची मुळीच गरज नसते मग त्यामुळे याला जाणारा खर्च हा तर तुमचा शून्यच रुपये होत असतो मग कारण की या पद्धतीमध्ये शेतकरी स्वतःच आपल्या शेतात उपलब्ध असणाऱ्या झाडपाल्यांपासनं किंवा घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासनं अगदी मोफत कीटकनाशकं बनू शकतात खते बनू शकतात किंवा शेतीच्या शेतीला जे काय येणारे प्रॉब्लेम आहेत तर त्याच्यावर उत्तर ते घर बसल्या सहजपणे बनवून देऊ शकतात मग आता तुम्ही म्हणाल की या सर्व गोष्टी घरच्या घरीच बनवायच्या आहेत झाडपाल्यापासून बनवायच्या आहेत मग यांनी शेतीचा खर्च तर कमी होईल पण मग याचं उत्पन्नाचं काय आपलं शेतीचं उत्पन्न घटू शकतं मग यासाठी मित्रांनो एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो जे की तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलंसुद्धा असेल आता बऱ्याच वेळा जंगलात किंवा उजाड माळरानावर ज्या काही वनस्पती असतात तर त्या तुम्ही पाहिल्या असतील त्या अगदी चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना सुद्धा भरपूर येतात मग मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की ना त्यांना आपण कुठलं खत दिलेलं असतं किंवा कुठली औषध सुद्धा आपण दिलेले असतात आणि जर आपण त्यांचा एखादं पान काढून ते जर लॅब मध्ये नेऊन चेक केलं तर त्या पानामध्ये तुम्हाला नत्रस्पुरत पालाश किंवा इतरही घटक अगदी मोठ्या प्रमाणावर सापडत असतात मग हे कसं शक्य आहे मग यावरच पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुभाष पाळेकर यांनी पंचवीस वर्ष अभ्यास करून अशा काही पर्यायी नैसर्गिक गोष्टी त्यांनी शोधलेल्या आहेत की त्या अगदी शून्य रुपये खर्चात तर तयार होतातच पण तुमच्या पिकाचं उत्पन्नसुद्धा दुपटीने वाढवल्याशिवाय राहत नाही तर मग त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण झिरो बजेट नॅचरल फार्मिंग या जी काय पद्धत आहे तर याची स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत संक्षिप्तपणे माहिती घेणार आहोत पण त्यातल्या त्यात तुम्हाला जर एखाद्या गोष्टीविषयी डिटेल जर माहिती लागत असेल तर आम्हाला जरूर कमेंटच्या माध्यमातून कळवा आम्ही नक्कीच त्यावर सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला अशा काही प्रॅक्टिकल अडचणी किंवा वास्तविक अडचणी सांगणार आहेत की तुम्ही हे करत असताना तुम्हाला काय काय अडचणी येतात नक्की ही पद्धत तुम्ही वापरू शकता का किंवा काय अडचणी येतात याविषयी डिटेल व्हिडिओच्या शेवटी सांगणार त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा आता मित्रांनो सगळ्यात आधी आपण बघूयात की झिरो बजेट नॅचरल फार्मिंगमध्ये कीटकनाशके कोणती असतात आणि साधारणपणे ती कशी तयार केली जातात किती प्रभावी त्या ठिकाणी असतात आता मित्रांनो याच्यामध्ये चार त्या ठिकाणी कीटकनाशके पाळेकर साहेबांनी बनवलेली आहेत तर त्यातला पहिलं आहे निमास्र आता हे निमास्र याच्यामध्ये निंबाची पाने गाईचं गोमूत्र आणि शेण एकत्र करून हे बनवलं जातं तसेच दुसरं आहे ब्रह्मास्त्र याच्यामध्ये पपईची पाने डाळिंबाचे पाने पेरूची पाने ही गोमूत्रात टाकून उकळवली जातात आणि ती कीटकनाशकांसारखी फवारली जातात त्याच्यानंतर आहे अग्नियास्र याच्यामध्ये मिरची लसूण तंबाखू लिंबाची पाने आणि गोमूत्र एकत्र केलं जातं आणि शेवटी आहे तशपर्णी अंक जे की चीक निघणाऱ्या झाडांच्या पाने बनवलं जातं तर ही चारही कीटकनाशके किडींवर पद्धतींमध्ये मारली जात असतात याचं प्रमाण अगदी थोडं आपल्याला लागत असतं म्हणजे अगदी दोन लिटर हे जे काय मिश्रण आहे तर हे आपल्याला शंभर लिटर पाण्यात टाकून त्याची फवारणी करायची असते हे जवळपास सर्वच प्रकारच्या किडींवर माव्यांवर बोंडाळींवर अगदी प्रभावी आहे मग आता किडींचा प्रश्न तर मिटला पण मग आता पिकांना लागणाऱ्या आवश्यक घटकांचं काय जे की आपण खतांच्या मार्फत देत असतो मग आता याच्यासाठी सुद्धा एक छोटीशी गोष्ट आपल्याला समजून घेणं महत्वाचं असतं आता कोणतंही पीक असू द्या किंवा कुठलीही फळझाडे असू द्या कोणतंही रोपटा असू द्या झाड असू द्या तर ते त्याचं जे काय अन्नद्रव्ये लागणारे घटक असतात तर ते जास्तीत जास्त जमिनीतून त्या ठिकाणी घेत असतं आणि मग ही अन्नद्रव्ये जमिनीतच आपले सूक्ष्मजीव त्या ठिकाणी तयार करत असतात मग या पद्धतीमध्ये आपण जमिनीतली जे काय मृत झालेले सूक्ष्मजीव आहेत तर त्यांची संख्या झपाट्याने वाढवत असतो मग यासाठी पाळेकर साहेबांनी बनवलं एक रसायन त्याचं नाव आहे जीवामृत मग या जीवामृतमध्ये गावठी गाईचं शेण गोमूत्र गूळ ऊसाचा रस त्या अशा विविध गोष्टी एकत्र करून ते जीवामृत त्या ठिकाणी बनवलं जातं आणि ते त्या ठिकाणी एखाद्या फर्टिलायझरसारखं त्याची फवारणी केली जाते किंवा एखाद्या खतासारखं टाकलंसुद्धा जात असतं मग आता तुम्ही म्हणाल की हे शेण तरी आपण एवढ्या कमी प्रमाणात टाकून असं काय होणार आहे तर ए गावठी गाईच्या एक ग्रॅम शेणामध्ये जवळपास तीनशे कोटी इतके जीवाणू असतात आणि आपण हे जे जी काही जीवामृत टाकणार आहे तर ते आपण खाद्य म्हणून टाकत नाही तर हे आपण एक विरजन म्हणून आहोत की जमिनीत टाकल्यानंतर ते ऍक्टिव्ह होऊन त्यांची संख्या अगदी प्रचंड वाढून जाते आणि जवळपास एका एकराला तीस लाख कोटी इतके जीवाणू भरमसाठ प्रमाणे वाढून जातात आणि आपोआपच कुठलीही खते न देता जबरदस्त प्रमाणे तुमच्या पिकाचं उत्पन्न वाढत असतं तसेच झिरो बजेट नॅचरल फार्मिंगमध्ये विविध पिकांसाठी असे काही मॉडेल पाळेकर साहेबांनी दिलेले आहेत की त्या मॉडेलनुसार तुम्ही जर शेती केली तर तुम्हाला कदाचित कुठल्याच खर्चाची सुद्धा गरज पडणार नाही मग आता त्यामध्ये असं आहे की तुम्ही जर भाजीपाला पिकं फळबागा किंवा इतर कोणत्याही पिकाची लागवड जर करत असाल तर त्यांच्या मॉडेलनुसार तुम्हाला जे काही तुमचं मुख्य पीक आहे तर त्या मुख्य पिकाबरोबर एक दोन पिके आपल्याला लावावे लागतात व त्यामुळे तुमचं जे काय मुख्य पीक आहे तर त्या पिकाला आवश्यक घटकांची देवाणघेवाण घेऊन होते किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि मुख्य पीक जोमदार वाढत असतं मग आता उदाहरणार्थ भाजीपाला पिकात जर तुम्हाला मिरची लावायची असेल तर तुम्हा मिरचीबरोबर तुम्हाला मका चवळी आणि झेंडूची लागवड एका विशिष्ट जागेवर आणि योग्य त्या ठिकाणी अंतरावर लावावं लागत असते मग तुम्ही म्हणाल चवळीच का ती चवळीच्या मुळातील जे काही घटक असतात तर ते मिरचीला मिळतात झेंडूच्या फुलांवर मित्रकिडे आकर्षित होऊन किडींचा प्रादुर्भाव कमी होतो तसेच मकावर बसलेले पक्षी हे जी काय बोंडाळे आहेत तर तिला खाऊन टाकतात मग यामुळे दुस अजून दुसरी महत्वाची गोष्ट की मकाची उंची जास्त असल्यामुळे भाजीपाला पिके जर असतील जसं कोथिंबीर असेल मेथी असेल तर उन्हाळ्यामध्ये त्यांच्यावर त्या ठिकाणी खराब होण्याचं प्रमाण सुद्धा कमी होत असतं तर एकंदरीतच उत्पन्न वाढ या मॉडेलमुळे होत असेल असे असंख्य मॉडेल पाळेकर साहेबांनी दिलेले आहेत याबरोबरच पाण्याची बचत होण्यासाठी वापसा आणि आच्छादन अशी सुद्धा एक टेक्निक या पद्धतीमध्ये दिलेली आहे की जिच्यामध्ये शे, शेतीला जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढंच दिलं जातं जमिनीवर आच्छादन टाकलं जातं आणि बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये अशा अंतर्भूत आहेत आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये येणारी जी काय प्रॅक्टिकल अडचण जी असते तर ती म्हणजे काय की बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे बऱ्याच वेळा उपलब्ध नसतात मग त्यामध्ये थोडासा खर्च याच्यामध्ये येऊ शकतो किंवा काही काही गोष्टींना तयार करण्यासाठी बराचसा वेळ लागत असतो काही काही गोष्टी तयार होण्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा दिवसाचा वेळ लागत असतो तर तो याच्यामध्ये थोडासा प्रॅक्टिकल अडचणी आहे तर कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन bye